आजकाल वयस्कर व्यक्तींनाच नाही तर अगदी 30-35 तरुणांनाही कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवत आहे. अर्थात यासाठी आहाराच्या चुकीच्या पद्धती, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. यामुळे मग शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते आणि कमी वयातच हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. तुम्ही घरच्या घरी आहारात काही बदल निश्चितच करू शकता. जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर त्यांना नाश्त्यासाठी हे काही पदार्थ देऊन बघा. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ घ्यावे ते सांगणार आहे. सफरचंद आणि सुकामेवा. बऱ्याचदा नाश्ता तयार करण्यासाठी कमी वेळ असला की ब्रेड, मॅगी, बिस्किटे किंवा मग बाहेर मिळणारा वडापाव, सँडविच असं काहीतरी घाईघाईने खाऊन वेळ मारून नेली जाते. पण हे सगळे पदार्थ हृदयासाठी अजिबातच चांगले नाहीत. त्यामुळे जेव्हा खूप गडबड असेल, नाश्ता तयार करायला वेळच नसेल, तेव्हा एखादं सफरचंद आणि त्यासोबत बदाम, अक्रोड, मनुका असा सुकामेवा खा. अशा पद्धतीच्या नाश्त्यातून भरपूर प्रमाणात सोल्युबल फायबर, हेल्दी फॅट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मिळेल. हा नाश्ता करून पोट तर भरून जाईलच, पण भरपूर एनर्जीही मिळेल. ब्रोकोली सलाड. ब्रोकोली हे हृदयासाठी अतिशय चांगलं आहे. ब्रोकोलीला व्हिटॅमिन्स आणि खनिजांचं पॉवर हाऊस मानलं जातं. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबरही असतं. त्यामुळे असा नाश्ता आठवड्यातून एकदा तरी कराच. ब्रोकोली सलाड म्हणजे फक्त ब्रोकोलीच खायची असं नाही. हे सलाड करताना त्यात वेगवेगळ्या भाज्या, कांदा, टोमॅटो, उकडलेले स्वीट कॉर्न, पुदिना, चाट मसाला असं सगळं टाका. हवं तर चवीसाठी त्यात 1-2 चमचे दही टाका. आणखी चांगला स्वाद येईल. सगळ्या कच्च्या भाज्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. याशिवाय शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यासाठीही कच्च्या भाज्या मदत करतात. वेगन मिल्क स्मूदी. हा एक अतिशय झटपट होणारा आणि चवदार नाश्ता होऊ शकतो. तसंच तो तुमच्या हृदयाची आणि तब्येतीचीही पुरेपूर काळजी घेतो. यासाठी एखादं केळ, बेरी प्रकारातलं फळ, सुकामेवा आणि 1/2 कप वेगन मिल्क एकत्र करा आणि मिक्सरमधून फिरून त्याची मस्त स्मूदी करा. बेरी प्रकाराच्या फळांमुळे अँटीऑक्सिडंट्स मिळतील, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. तसेच केळीमुळे एनर्जी भरपूर वेळ टिकून राहण्यास मदत होईल. शिवाय वेगन मिल्कच्या माध्यमातून प्रोटीन्स, मॅक्रो आणि मायक्रोन्यूट्रियंट मिळतील. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.